शहर में कोविड-19 के सकारात्मक रोगियों के बढ़ते मामलों ने अधिकारियों को शहर में 2 दिवसीय जनता कर्फ्यू लागू करने के लिए मजबूर कर दिया। संतरा नगरी 25 जुलाई और 26 जुलाई को जनता कर्फ्यू का गवाह बनेगी। शहर में आज कोविड-19 की स्थिति पर एक सर्वदलीय बैठक आयोजित की गई, जिसमें महापौर संदीप जोशी के साथ आयुक्त तुकाराम मुंडे और अन्य अधिकारी बैठक में उपस्थित थे, जहां यह निर्णय लिया गया। शहर के सभी आवश्यक सेवाओं के बारे में आयुक्त तुकाराम मुंडे ने जानकारी दी। जनते नहीं पाळायचा, जनतेसाठीच पाळायचा, स्वतःच्या आणि कुटुंबाच्या जीवासाठीच पाळायचा, शहरासाठी पाळायचा। त्याच्यामुळे आम्ही तिथं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च 144 लावणार का, त्याला लाठीचार्ज करणार का, असा प्रकार होणार नाही। फक्त त्यांना कुणीही बाहेर आलं तर विनंती वजा सूचना आम्ही डेफिनेटली करू की कृपा करून हे करू नका, आवाहन करू। आणि मला वाटतं नागरिक त्याला रिस्पॉन्स करतील। मला वाटतं की जनता कर्फ्यू म्हटल्यानंतर एसेन्शियल गोष्टी सोडून बाकी सर्व गोष्टी बंद असणार आहेत। एसेन्शियल ज्या सेवा आहेत त्या चालू राहतील। आपल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, पोलीस विभागामार्फत असतील, आपल्या एसेन्शियल सर्व्हिस असतील, पाणीपुरवठा असेल, कचरा असेल, ह्या गोष्टी चालूच राहणार आहेत। ह्याच्यामध्ये बंद नाही होणार। एसेन्शियल गोष्टी ज्या सर्व्हिसेस महापालिकेमार्फत किंवा कोणत्याही एजन्सीमार्फत ज्या एसेन्शियल मोडतात त्या आपल्या चालू राहतील। याच्या व्यतिरिक्त मात्र नागरिकांनी घरातच राहावं ही अपेक्षित आहे। हे स्पष्ट आहे, जनता कर्फ्यू याचा अर्थ जनतेने स्वतः लादून घेतलेला कर्फ्यू। आपण हे आवाहन करतो आहे की नागरिकांनी फक्त आणि फक्त मेडिकल इमर्जन्सी आणि अत्यंत एसेन्शियल गोष्टीशिवाय घराच्या बाहेर पडू नये, हा त्याचा अर्थ आहे। त्या गोष्टी सोडून सर्वांनी घरात राहो, इन्क्लुडिंग शॉपकीपर्स असतील, मार्केट्स असतील, यांनीसुद्धा शॉप उघडू नयेत, हे अपेक्षित आहे। एक्सेप्ट मेडिकल इमर्जन्सी, म्हणजे मेडिकलचे जे शॉप्स असतील किंवा दुधाचे वगैरे जे शॉप्स असतील, याच्या व्यतिरिक्त कोणीही ते शॉप्स उघडू नये। नागरिकांनी रस्त्यावरती येऊ नये। आपल्या फक्त हॉस्पिटल, मेडिकल इमर्जन्सी आणि दूधसारखी जी गोष्ट एसेन्शियल नाशवंत आहे ती तेवढी जर सोडली तर बाकी कोणीही त्याच्यात घरात राहो, घरात राहूनच हे करावं हे अपेक्षित आहे। एसेन्शियल गोष्टी चालू राहतील। आपल्या महापालिकेच्या बाबतीत असतील किंवा हॉस्पिटलच्या बाबतीत असतील, एसेन्शियल गोष्टी चालू असतील। प्रशासन आपल्या कंट्रोल रूम आहेच, जिथं कुठं गरज पडली त्याप्रमाणे असेलच। आणि म्हणून जसं महापौर महोदयांनी सांगितलं की सर्वांनी असा मॅन ठरवलेला आहे की आणि पहिल्यापासूनच आमचा जो आहे की आमचा फोकस हा बिहेवियरल चेंजवरती आहे। नागरिकांनी, शॉपकीपर्सनी, एव्हरी स्टेक होल्डर प्रत्येकाने जर कोरोना कोविड कंप्लायंट रूल्स जे आहेत, रेग्युलेशन्स आहेत, जे नॉर्म्स आहेत ते पाळले तर आपल्याला लॉकडाऊनची वेळ येऊ शकणार नाही। आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून पुढील काही दिवस जसं महापौरमध्ये सांगितलं 31 तारखेपर्यंत त्याचं ऑब्झर्वेशन करू आणि त्या दृष्टीने निर्णय घेऊ। परंतु अनफॉर्च्युनेटली जर निर्णय घ्यायची वेळ आली तर जसं सांगितलं की सी पी साहेबांवर माझी चर्चा झालेली आहे आणि मी आत्ता ते मतही मांडलेलं आहे, लॉकडाऊन करायची वेळ आली तर तो खूप स्ट्रिक्ट असेल, नुसता लॉकडाऊन असणार नाही, विथ कर्फ्यू असेल। मात्र ते डिपेंड करत आहे नागरिकांचं, स्टेक होल्डर्सचं, शॉपकीपरचं, प्रत्येकाचं बिहेवियर कसं आहे ते इम्प्रूव्ह झालं पाहिजे। ते जर झालं आणि लॉकडाऊन करण्याची वेळ आली नाही तर सर्वात उत्तम, तो पहिला आणि सर्वात चांगला उपाय आहे। नाही केलं तर आपण त्यांच्याकडे जावं लागेल। त्या दृष्टिकोनातून सर्वांनी सहकार्य करावं, नागरिकांनी सहकार्य करावं, मीडियानेसुद्धा आवाहन करावं, आपल्या माध्यमातूनसुद्धा ते आवाहन करावं ही आपल्याला विनंती करतो। आणि या शहरातला ही साखळी खंडित करण्यासाठी कोरोनाची सर्वांनी त्याच्यात सहभाग नोंदवा। मनपा नागरिकों से अनुरोध कर रहा है कि वे नियमों का पालन करें और शहर में तालाबंदी से बचने के लिए सावधानी बरते, क्योंकि हर दिन मामले बढ़ रहे हैं। प्रशासन सड़कों पर गश्त करेगा और लोगों से नियमों का पालन करने का आग्रह करेगा। 31 जुलाई को एक समीक्षा बैठक की जाएगी और उसके अनुसार निर्णय लिया जाएगा। लॉकडाऊन लावण्यासंदर्भातील विरोध हा जनप्रतिनिधींचा सर्वांचाच विरोध आजच्या बैठकीत देखील होता। आज कुठेही लॉकडाऊन लावण्यात येणार आहे असं कुठेही म्हणत नाही आहे, परंतु जनतेने जर अनुशासन पाळलं नाही तर याचा विचार 100% करावा लागणार आहे आणि त्याला संपूर्ण जबाबदारी ही जनतेची, संपूर्ण स्टेकहोल्डर्सची ही राहणार आहे की आपण जर नियम नाही पाळले तर दुर्दैवाने हे करावं लागणार आहे। याकरताच 2 दिवसाचा जनता कर्फ्यू देखील आहे की जनतेने याचं पालन करावं आणि येणाऱ्या 5 दिवसात 7 दिवसात हा जनतेला वेळ देण्यात येत आहे की आपण सर्वांनी मिळून विनाकारण निघू नये। अनेक जण विनाकारण रस्त्यावरती निघतात आहे, सकाळी फिरायला निघतात आहे आणि याच्यामध्ये मोठे मोठे चांगले बुद्धिवंत विद्वान लोकंसुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे सर्वांनी मिळून, जनप्रतिनिधींनी मिळून आजच्या याच्यात विरोध जरी असला तरी म्हटलेला आहे की कुठेतरी वेळ देणं आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे
येणारे 5-7 दिवस आम्ही जनतेचं अवेअरनेस करण्याकरता रस्त्यावरती उतरणार आहोत आणि जनतेला आव्हान करणार आहोत की जर उद्या लॉकडाऊन लागला तर त्याची सुद्धा जबाबदारी ही तुम्ही बरोबर नियम पाळले नाहीत त्याची राहणार आहे. निश्चित दिसतो आहे. मी स्वतः फिरलेलं गोकुळपेठ मार्केटमध्ये सुद्धा आपण बघू शकाल, त्या ठिकाणी देखील फरक दिसतो आहे. काही ठिकाणी फरक दिसतो आहे, परंतु काही ठिकाणी अजून ताकदीने नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. एक ओर जहां लॉकडाउन करना है या नहीं इस पर विचार वितर्क किए जा रहे थे, अब 2 दिवसीय जनता कर्फ्यू का निर्णय लिया गया है, जिसका सकारात्मक प्रतिसाद लोक प्रतिनिधि भी कर रहे हैं. सर्वप्रथम मी महापौरांचं अभिनंदन करतो की पहिल्यांदा सर्वपक्षीय आमदार आणि माननीय खासदारांना त्यांनी आज बोलवलं आणि माननीय आयुक्त साहेबांनी पण तितक्याच गांभीर्याने ते सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि आज कुठेतरी या शहरात लोकप्रतिनिधी आहेत असा पहिल्यांदा दिवस आहे, त्यामुळे त्या दोघांचंही मी अभिनंदन करतो. सर्वांनी म्हणजे माननीय आयुक्तांसहित सगळ्यांचं एकमत असं आहे की सध्या लॉकडाऊन लावण्याची गरज नाही, पण शहरातल्या नागरिकांमध्ये एक योग्य भीतीचं वातावरण तयार होऊन शहर आपलं ज्या गतीने समोर चाललं आहे ती गती कुठेतरी ब्रेक झाली पाहिजे. होम क्वारंटाईनच्या विषयी काही संबंधी असतील, काही बेडच्या बाबतीतले विषय असतील, क्वारंटाईन सेंटरच्या बाबतीतले विषय असतील, CCAच्या बाबतीतले विषय असतील, समाजसेवी संस्थांना सोबत घेण्याचे विषय असतील, लॉकडाऊन लावण्याची गरज पडलीच तर त्याच्या आधी सगळ्या खबरदारी घेण्याच्या बाबतीतला विषय असेल, हातावर कमवणारे जे मजूर असतील त्यासंबंधीचा विषय असेल, गोरगरीब जनतेचा विषय असेल, या सगळ्या विषयांवर एकत्रित चर्चा झाली, सगळ्यांचं एकमत झालं आणि त्या बाबतीत आता आत्मरेच तुम्ही सगळेजण त्यांच्यासमोर जाणार आहात. भाजप म्हणून आमचे माननीय कृष्णाभाऊ आहेत, विकासभाऊ आहेत, आमचे माननीय खासदार विकास महात्मे साहेब आहेत, अनिलजी होते, गिरीश व्यास होते, माननीय मोहनभाऊ मते आमचे ज्येष्ठ आमदार आहेत, या सगळ्यांनी आपापले विषय तिथे मांडले आहेत आणि आज पहिल्यांदा अशी स्थिती आहे की प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हातात हात घालून एकत्रित काम करण्याची सगळ्यांची तयारी दिसते आहे आणि त्यांनी नागपूरचं वातावरण नीट होईल. आपण सगळे मिळून म्हणजे पत्रकार बंधूंसोबत सहित नागपूरची सगळी जनता एकत्रित येऊन कुठेतरी आपण कोरोनाला थांबवू शकू असा विश्वास मला या बैठकीनंतर वाटतो आहे. माननीय आयुक्त आणि माननीय महापौर हे आपल्याशी बोलतील, पण आमचा सध्या तरी जी काही परिस्थिती आहे त्याला लॉकडाऊन करायला आमचा विरोध आहे आणि सर्वांचा त्या बाबतीत सर्व राजकीय पक्षांचं एकमत आहे. नाही, आतमध्ये बैठक सुरू आहे, माझी एक दुसरी मीटिंग असल्यामुळे मी निघालो आहे, परंतु मला वाटते की आज पहिल्यांदा सगळ्या जनप्रतिनिधींनी लॉकडाऊन व्हावा की नाही या संदर्भात आपली मतं मांडलेली आहेत आणि ती बैठक पूर्ण झाल्यावर महापौरजी आणि संबंधित अधिकारी तुम्हाला सांगतीलच. परंतु माझ्या मते मला असं वाटतं की लॉकडाऊन करायचं असेल तर लॉकडाऊन केल्यावर शहरातील लोकांवर काय अन्याय होतो, जो शहरातील आमचा कमावणारा वर्ग आहे, जो रोज कमावतो आणि रोज खातो, या वर्गावर 14 दिवस काय परिणाम होणार आहे? कारण की आता 2 महिन्याचा लॉकडाऊनचा पिरियड संपला, कंटोनमेंट झोन संपले बरेचसे आणि लोक कसेबसे उठून उभे झालेले आहे आणि या परिस्थितीत पुन्हा आपण लॉकडाऊन करू तर मग ज्यांचा उदरनिर्वाह रोजच्या कमाईवर चालतो अशा लोकांचं काय होणार याचा विचार महानगरपालिकेने घेतला पाहिजे. महानगरपालिकेने सर्वे केला पाहिजे की आपण लॉकडाऊन केल्यानंतर किती लोकांना आपल्यांना अन्नधान्य पुरवावं लागणार आहे, किती लोक कामावर न गेल्यामुळे उपाशी राहणार आहे, यांची दखल त्यांना घ्यावी लागणार आहे आणि तेव्हा जर जरूरत असेल तरच लॉकडाऊन लावावा असं बहुतांश जनप्रतिनिधीचं म्हणणं पडलं आहे. कारण की कसेबसे आता लोक उडले आहे, सणासुदीचे दिवस आहे आणि करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये हे सगळ्यांचं मत आहे, परंतु लॉकडाऊन वगळून आपण काय उपाययोजना करू शकू यावर जास्त भर सगळ्यांनी दिलेला आहे आणि माझ्या मतेसुद्धा लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. त्याच्या अगोदर काय पर्याय आहेत त्यावर आपण काम करायला पाहिजे. लॉकडाऊन करायचंच असेल तर या शहरातला एकही नागरिक उपाशी राहणार नाही याची जबाबदारी नागपूर महानगरपालिकेने घ्यायला पाहिजे आणि तेव्हा 14 दिवसाचा लॉकडाऊन करायला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. मी माझा पक्ष हाच ठेवला आहे जो आता सांगितला आहे, लॉकडाऊन करायचा असेल तर महानगरपालिकांनी झोननिहाय सर्वे केला पाहिजे, किती झोनमध्ये किती लोक या लॉकडाऊनमुळे आपल्या घरी जेवण करू शकणार नाही आहे, त्यांचा रोजगार हिसावला जाणार आहे, त्यांची व्यवस्था कोण करणार आहे, याची जबाबदारी निश्चित करून लॉकडाऊन करावा.
यह दो दिवसीय जनता कर्फ्यू के बाद निष्कर्ष बताएंगे कि नागरिकों को नियमों का पालन करना है या प्रशासन की सख्ती देखनी है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ NBCN से दीपिका धनेश्वर की रिपोर्ट।